सद्गुरुवाणी माईंना माझं वंदन आणि इथे जमलेले सर्व माझे बंधू भगिनींना माझं नमस्कार. कालपर्यंत वाटत नव्हतं की आज इथे प्रवचन होईल म्हणून. धुवाधार पाऊस पडत होता पण आज आपली नवरात्राची सुरुवात आहे. पहिले घट बसलेले आहेत आणि या नवरात्राच्या सर्वांना भरपूर भरपूर शुभेच्छा. आनंदाचे आणि सुखाचे रंग ह्या नवरात्रीमध्ये सर्वांच्या आनंदात जीवनात राहो ही इच्छा. असो, सच्चिदानंद स्वरूप हा आपला विषय चालू आहे. त्याच्यामध्ये आपण अशा ठिकाणी पोचलो की आनंदाचा विसर पडल्यामुळे, कारण आनंदाचा विसर आपल्या जाणीवेमध्ये पडल्यामुळे आपण आनंदाचा शोध घ्यायला लागलेलो आहे. हे खरं सोपं गणित आहे. जे हरवतं किंवा जे विसरतो ते आपण शोधतो, साधं गणित आहे. म्हणून आनंदाचा विसर आपल्या जाणीवेमध्ये पडल्यामुळे हे हीच जाणीव सतत आनंदाचा शोध करत असे. म्हणजे जे आहे त्याचा शोध बाहेर चाललेला आहे, त्यामुळे खरा प्रॉब्लेम इकडेच आहे. ते तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही, कारण जे तुमच्या आत आहे ते तुम्ही जर बाहेर शोधायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला कधी मिळणं शक्य नाही. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला दोन पद्धती सांगितल्या. एक आत कसं पाहायचं ते पण शिकवलं आणि बाहेर कसं पाहायचं, हे सुख बाहेरून कसं घ्यायचं आणि आतून कसं घ्यायचं, हे दोन्ही पद्धती आपल्याला शिकवल्या. बाहेरून घेणं खूप सोपं आहे, आतून घेणं जरा कठीण आहे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला बाहेरून घ्यायची आयडिया दिली, जी कोणी सर्वसामान्य माणूससुद्धा करू शकेल अशी युक्ती आपल्याला सद्गुरूंनी आपल्या हातात दिलेली आहे. आता हा शोध घेताना पहिली गोष्ट निर्माण होते ते म्हणजे हवेपणा. पहिली गोष्टी म्हणजे मी पण तयार होतं, जे आपण बघितलं सगळं. आता मी पुन्हा ते रिपीट करणार नाही, फक्त एक आधार घेऊन मी पुढे जातो. एक मी पण ज्याला म्हणतो आपण, किंवा समाज निर्मित मी, हा जो आपल्याकडे निर्माण झालेला आहे, हा समाज निर्मित मी ह्याच्याकडे मीपणामुळे हवेपणा निर्माण झालेला आहे. प्रत्येक परिणामाला कारण असतं. मी पण का निर्माण झालं, कारण स्वरूपाचा विसर हे कारण. त्याच्यानंतर मी पण आता हवे पण निर्माण झालं, कारण मी मला माझं हे जेव्हा आपण करत राहतो आणि सुखाचा शोध घेत राहतो तेव्हा हवेपणा निर्माण होतो आपल्याला. त्याशिवाय सुख आपण जे बाहेर शोधतो, आनंद बाहेर शोधतो, त्याच्यातनं हवेपणा निर्माण होतो. आणि हा हवेपणाच आपल्याकडे निरनिराळे विकार रूपानी नांदतो. ह्या हवेपणामुळेच आपल्याला काम, क्रोध, मोह, लोभ, मोह, मदमत्सर हे जे सगळे विकार आहेत ना, हे हवेपणातनं निर्माण झालेले आहेत. हे हवं, ते हवं, ते हवं, हे हवेपणातनं सगळे निर्माण झालेले आहेत. म्हणून सद्गुरू म्हणतात हवेपणातून निर्माण झाले हे कबूल आहे. त्या प्रेरणा रूपाने आहेत, कारण जाणीवेतूनच हे निर्माण झालेलं आहे. जाणीवेची जी रूपं आहेत, जाणीवेची जी रूपं असल्यामुळे ती शक्तीच आहे आणि ती प्रेरणा रूपाने आपल्याकडे आहे. हे पहिलं समजून घ्यायचं, आपल्याकडे जी प्रेरणा रूपाने आहे. आता जी प्रेरणा रूपाने आहे ती आता विकार होऊ पाहत आहे. सुरुवातीला ती प्रेरणा रूपाने होती आपल्याकडे, मग ही प्रेरणा हळूहळू विकाराकडे झुकू लागली. कारण प्रेरणा म्हणजे काय, सद्गुरूंनी सगळे आपल्याकडे पाहिजे पण प्रमाणात पाहिजे. प्रमाण वाढलं की संपलं. म्हणून पहिल्यांदा ह्या प्रेरणा रूपाने ज्या आपल्याकडे काम, क्रोध, मोह, मद सगळं आहे, हे हळूहळू त्याचं रूपांतर विकाराकडे जायला लागलं.
विकाराकडे का जायला लागलं, संस्कार नाही म्हणून. साधी गोष्ट, लहानपणी मुलांकडे विकार नसतात. हळूहळू जसे संस्कार व्हायला लागतात, नको ते, तस तसं ते विकाराकडे झुकायला लागतात. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की संस्काराचं महत्त्व खूप आहे. म्हणून लहानपणापासून आपण संस्कार दिले पाहिजे, लहानपणापासून. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय, लहानपण देगा देवा. सद्गुरूंनी म्हटलं शहाणपण देगा देवा. पण मला फक्त लहानपणापासून शहाणपण देगा देवा असं. फक्त सद्गुरूंनी लहानपणी जे आपण देतो त्याला संस्कार म्हटलेलं आहे, नंतर मोठं झाल्यानंतर शहाणपण शब्द वापरलेला आहे. पण खरं म्हणजे ते शहाणपणच आहे, आणि ते लहानपणापासून आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे हे विकार आटोक्यात राहू शकतात. म्हणून संस्कारातनंही सगळे विकार निर्माण झालेले आहेत. म्हणून ह्या विकाराला जर आपल्याला बदलायचं असेल तर ते संस्कारातून बदललं पाहिजे. साधी गोष्ट आहे ना, संस्कारातनंच वाट लागलेली आहे. आता आपल्याला सुसंस्कार करून या सर्व प्रेरणा आपल्याला तापदायक न होता लाभदायक व्हायला पाहिजे. साधी गोष्ट आपल्याला करायची. आता नंतर सत्स्वरूपाचा स्पर्श बिर्श या गोष्टी आपण बाजूला ठेवू, कारण ती पुढली गोष्ट आहे. विकास जरी झाला तरी आपल्याला खूप फायदा होईल, विकास जरी झाला. म्हणून विकास या शब्दाचा मी अर्थ असा काढला होता की विचारांची कास धरणं म्हणजे विकास. विकास म्हणजे काय? वी म्हणजे विचारांची कास. आता हे वी म्हणजे विचार, जेव्हा आपण सुविचार असतात, सुसंस्कार असतात आणि त्याची आपण कास धरतो, तेव्हा आपल्या या प्रेरणा चांगली रूपं घ्यायला लागतात. म्हणून मागच्या वेळेला मी लोभ ह्या विषयावर बोललो. लोभ हा विषय सद्गुरूंनी परमार्थिक अंगाने सुद्धा मांडला आणि प्रापंचिक अंगाने सुद्धा मांडला. परमार्थिक अंगाने सद्गुरूंनी काय म्हटलं की हे जे मी पण आहे, हे मी पण जेव्हा गळून पडेल तेव्हा जो उरेल तो विठ्ठल, जो उरेल. पण ह्या मीपणाचा लोभ आहे आपल्याला आहे, मीपणाचा लोभ. सगळं ते मीठपणाचं मी त्या परत रिपीट करत जात. मीपणाचा लोभ आहे. लोभ आहे म्हणजे काय? मी पण आपल्याकडे भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण विठ्ठल स्वरूप होऊ शकत नाही. म्हणून मी पण गळून पडलं, मीपणाचा लोभ सोडला आणि ते गळून पडलं की आपण विठ्ठल स्वरूप होऊ. तो विषय आपण बाजूला ठेवू. प्रपंचाच्या अंगाने सद्गुरूंनी काय सांगितलं की हे जो लोभ आहे ना, लोभ, लोभ म्हणजे काय? एखादी गोष्ट मिळाली की आणखीन पाहिजे. लहान मुलांना पण तेच असतं, एखादी गोष्ट दिली की आणखीन पाहिजे म्हणतात. आपल्याला सुद्धा तेच आहे. एखादी गोष्ट मिळाली मिळाली की त्याच्यातला आनंद थोडे दिवसच राहतो आणि मग आपण पुढल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहतो. मग ती पैसा असू दे, सत्ता असू दे, कीर्ती असू दे, कुठलीही गोष्ट तुम्ही बघितली तर ती आणखीन पाहिजे असं होत जातं. त्याला एम नसतो, थांबायचं कुठे असं सजून म्हटलेलं आहे, पण इथे थांबता येत नाही. मग सद्गुरूंनी काय सांगितलं? थांबता येत नाही कबूल आहे, कारण तुम्हाला सतत पुढे जायलाच पाहिजे. थांबला तो संपला. बिझनेसमध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये, जो थांबला तो संपला, त्याला बाहेर काढतात. थांबून चालतच नाही आपल्याला, पुढे जायलाच पाहिजे. मागे जागाच नाही आहे. मागे गेलं की गेला तो, परत मागे त्याला जागाच नाही, ट्रॅफिक जाम आहे. मागे वळायला जागा नाही आपल्याला, पुढेच जायला पाहिजे. आणि पुढे जायचं म्हणजे त्या चक्रात आपण सापडणारच आहोत. मग सद्गुरूंनी काय सांगितलं? सद्गुरूंनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक विचार दिलेला आहे की लोभ पण चांगलाच आहे, पण तो कसा मिळवायचा ह्याला महत्त्व आहे. म्हणजे समजा पैसा, आणखीन पैसा मिळवा, भरपूर मिळवा. सद्गुरूंचं काही म्हणणं नाही, कुठलीच ॲलर्जी नाही सद्गुरूंना. पैची पण ॲलर्जी नाही आहे, म्हणजे पैशाची ॲलर्जी नाही आहे. पण हा जो पैसा आपण आणखीन आणखीन म्हणतो, तो जर योग्य मार्गाने मिळवला तर
तर तुम्हाला तो तापदायक होत नाही. लोभ, लोभ तापदायक होत नाही. सत्ता पण चांगल्या रीतीने मिळवली. आता परवाच आपले अगदी जवळचे भाई गिरकर यांची मिसेस शैलजा गिरकर यांचं निधन झालं. त्यांच्या शोकसभेला मी गेलो होतो, कारण ते खूप आपल्या जवळचे होते. पूर्वीपासून सद्गुरूकडे यायचे, प्रत्येक कार्यात त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, म्हणून मी मुद्दाम त्यांच्या शोकसभेला गेलो होतो. तेव्हा सांगायचं मतलब ती शैलजा गिरकर 25 वर्ष प्रत्येक वर्षी निवडून येते, प्रत्येक वर्षी निवडून येते, प्रत्येक 5 निवडणुकांनी जिंकली. याला कारण थोडे सद्गुरूच आहेत. सद्गुरूंनी तिला सांगितलं होतं, दोघांनाही, तो ते आमदार होते आणि ही नगरसेविका, की तुम्ही पॉलिटिक्समध्ये जा पण 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण. राजकारण करायलाच लागणार, कारण त्याच्याशिवाय उपयोग नाही. तर 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे त्यांनी केलं. आणि तिकडे शोकसभेला आलेले सर्वपक्षीय लोक होते आणि सर्वपक्षीय लोकांनी तिचं कौतुक केलं की ती कुठल्याही पक्षाला असू दे ती सर्वांशी चांगली वागत होती. म्हणून ती दरवर्षी निवडून येत होती, दरवेळेला निवडून होती. तर सांगायचं काय, लोभ असू दे, सत्ता पण पाहिजे, थांबून चालतच नाही ना. कारण तुम्ही नगरसेविका झालं की तुम्हाला महापौर बनवतात, सक्सेसफुल झालं की तुम्हाला आमदारासाठी तिकीट देतात, त्यामुळे तुम्हाला पुढे जायलाच लागतं, मागे राहून चालणार नाही. म्हणून हा जो लोभ वाईट नाही, पण हा लोभ मिळवायचा कसा, सत्ता मिळवायची कशी, कीर्ती मिळवायची कशी, लोकांना लुबाडून, लोकांना त्रास देऊन आपला लोभ आपण जर पूर्ण करत गेलो तो उपयोग नाही. म्हणून सद्गुरू यांचं लोभ ओके, नो प्रॉब्लेम, पण चांगल्या रीतीने पैसा कमव. दुसरं महत्त्वाचं सद्गुरू सांगितलं काय, लोभ नसेल तर जग चालणारच नाही. प्रत्येक कंपनीला पुढे जावं असं वाटतं. आज जर 10 कोटी टर्नओव्हर, उद्या 100 कोटी करावं असं वाटतं, तर हे करायलाच पाहिजे. त्याशिवाय ग्रोथ होणार नाही. ग्रोथ आता राष्ट्राची ग्रोथ बघितली जाते, 6% 7% जी ग्रोथ म्हणतात ती खूप महत्त्वाची असते, नाहीतर राष्ट्र टिकून नाही राहत. कारण ग्रोथ झाला नाही तर लोकांचे पैसे वाढत नाही, परचेसिंग पॉवर वाढत नाही. म्हणून लोभ हा पाहिजेच, पण चांगल्या रीतीने. हे संस्कार सद्गुरूंनी आपल्याला केलेले आहेत. म्हणून लोभ सद्गुरूंनी काय सांगितलं, महत्वाकांक्षा आणि समाधान. कारण लोभाचं रूपांतर समाधानामध्ये व्हायला पाहिजे असं सद्गुरू म्हणतात. म्हणजे काय, की प्रत्येक गोष्ट मिळवताना तुम्ही समाधानीच असलं पाहिजे. बघा किती सद्गुरूंनी मस्त सांगितलंय, म्हणजे तुम्ही जर विचार केला ना की तुम्ही समाधानाच्या अधिष्ठानावर सतत मिळवत राहिला आणि सतत समाधानी होत राहिला तर आयुष्यभर समाधानी. बरोबर की नाही, आयुष्यभर समाधानी आणि महत्वाकांक्षा तुमची वाढतेच आहे, नो प्रॉब्लेम, पण समाधानाच्या अधिष्ठानावर, म्हणजे तुम्ही कायम समाधानी राहणार. पण आज आपलं काय झालं आहे, आपण जेव्हा महत्वाकांक्षा म्हणतो, आणखीन काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण असमाधानी असतो. आपल्याला आहे त्याच्यामध्ये मजाच येत नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्टच नसतो, नाही ते मिळवण्याच्याच मागे असतो आपण. त्यामुळे आयुष्यभर असमाधानी राहतो, शेवटपर्यंत असमाधानी, कितीही मिळू दे तरी तो असमाधानी राहतो. म्हणून सद्गुरूंनी काय म्हटले की महत्वाकांक्षा पाहिजेच, पण ती समाधानाच्या अधिष्ठानावर, सतत आहे त्याच्याबद्दल समाधानी राहा. आणि ह्याच्यामध्ये सद्गुरूंनी अजूनही युक्ती सांगितली, आहे त्याच्यामध्ये समाधानी राहाल तर नाही ते सर्व काही यायला लागेल तुमच्याकडे. हा आहे ना खरंच सद्गुरूंचा हा मोठा शोध आहे, लक्षात ठेव, की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं हे तुम्हाला नाही, म्हणजे तुम्हाला ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण करण्याची शक्ती त्या समाधानामध्ये आहे. हा पॉईंट खूप लक्षात, नीट लक्षात ठेवा. आणि त्या समाधानामधूनच कृतज्ञता निर्माण होते. म्हणून आहे त्याच्यामध्ये जर कृतज्ञ राहिलं तर कृतज्ञतेची शक्तीच तुम्हाला सर्व काही मिळवून देण्यास समर्थ आहे.
म्हणून आहे त्याच्यामध्ये इतके कृतज्ञ राहा, इतके कृतज्ञ राहा आणि नाहीसाठी प्रयत्न करत राहा. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळायला लागतील, ऑपॉर्च्युनिटीज मिळायला लागतील, एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे कृतज्ञतेमध्ये. पण आपल्याला ती सवय नाही कृतज्ञतेची. आपण सतत कृतज्ञ राहिलं पाहिजे, सतत म्हणजे एकही संधी कृतज्ञतेची आपण घालवली नाही पाहिजे. आम्ही आता ती प्रॅक्टिस करतोय, तर शेवटी आपल्याला हा प्रवास आहे आपला. आम्ही घरीसुद्धा रोज काय घडलं त्याच्यावर कृतज्ञता व्यक्त करायला लावतो प्रत्येकाला. तर हे ना आपण डायरी जर ठेवली रोज तर ती एक साधना चांगली होऊ शकते. काय साधना? तर आज आपण कोणासाठी कृतज्ञ राहिलो आणि कोणाबद्दल कृतज्ञ राहिलो हे लिहून काढायचं रोज. सात देव विद्य ओके ते नेहमीच आहे, पण त्याच्याशिवाय वेगळे कोण मिळतं का आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, ते लिहून ठेवायचं रोज डायरीमध्ये. तर सांगायचा मुद्दा काय की सद्गुरूंचा हा जो फायनल पॉईंट आहे हा नीट लक्षात घ्या की समाधानाच्या अधिष्ठानावर दोन फायदे, आयुष्यभर समाधानी आणि महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. म्हणून महत्वाकांक्षा सद्गुरूंनी सांगितलं की राष्ट्राच्या अपेक्षेत ठेवा. राष्ट्राच्या अपेक्षेत म्हणजे राष्ट्राच्या ज्या तुमच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्या अपेक्षेमध्ये तुमची महत्वाकांक्षा पाहिजे, म्हणजे राष्ट्रहिताची असली पाहिजे. राष्ट्राचं नुकसान करून तुमची महत्वाकांक्षा पूर्ण केली तर ते सद्गुरूंना मान्य नाही. म्हणून महत्वाकांक्षा राक्षसी असता कामा नये. आपल्याकडे राक्षसी महत्वाकांक्षा असते लोकांची, म्हणजे काही होऊ दे मला ते मिळवलंच पाहिजे. महत्वाकांक्षा ही राष्ट्राच्या अपेक्षेत असली पाहिजे, राष्ट्राच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे अशी आपली प्रत्येकाची महत्वाकांक्षा असली पाहिजे. तर सद्गुरू मला एकाने विचारलं प्रश्न की राष्ट्राच्या अपेक्षेत म्हणजे काय, म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा बोललो की राष्ट्राचं नुकसान न होता राष्ट्राच्या ज्या अपेक्षा आहेत आपल्याबद्दल, कारण प्रत्येक राष्ट्राची, कारण राष्ट्र म्हणजे शेवटी काय आहे, व्यक्ती व्यक्ती म्हणून राष्ट्र होतं, म्हणून राष्ट्राची एक व्यक्तीकडनं अपेक्षा असते, ती अपेक्षा पूर्ण आपण केली पाहिजे. म्हणजेच राष्ट्रहिताच्या अपेक्षेत आपण आपली महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे. तर अशा रीतीने आपण मागच्याला लोभ हा बघितला आणि या लोभातनं सद्गुरू सांगितले की समाधानाकडे आपण वाटचाल केली पाहिजे आणि तिथून सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श झाल्यावर विरक्तीकडे जावं. आणि विरक्ती पण सद्गुरूंनी काय सांगितलं की संतुष्टपणामधनं आली पाहिजे, वैतागातनं विरक्ती नको आहे, संतुष्टपणातनं विरक्ती आली पाहिजे. असो, तर आता आपण पुढे जाऊया की मोह नेक्स्ट सद्गुरूंनी जो आपल्याला शिकवले ते मोह. आता मोह ही गोष्ट थोडीशी आपल्याला पहिल्यांदा कठीण जाते समजून घ्यायला, पण सद्गुरूंनी ती बरोबर आपल्याला समजून सांगितली. पहिला मोह याचा अर्थ सद्गुरूंनी अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की अर्जुनाला मोह झाला, अर्जुनाला मोह झाला. आता आपल्याला प्रश्न पडला तिथे मोह कसला झाला, तर दोन टाईपचा मोह झाला तिकडे. पहिला म्हणजे आपली माणसं, हा ॲटॅचमेंटचा मोह झाला, कारण आपली माणसं आपले नातेवाईक यांना कसं मारायचं, म्हणून हे जो आपला प्रपंच आहे ना आपला त्याचा त्याला मोह झाला, ॲटॅचमेंटचा मोह झाला. आणि दुसरा मोह त्यांनी असं सांगितलं की कर्तव्य, कर्तव्य धर्म जो आहे त्यांनी तो न पाळण्याचा मोह झाला. कर्तव्य धर्म, त्याचा कर्तव्य धर्म काय होता, क्षत्रिय धर्म होता. आणि अधर्माला शिक्षा करणं, अधर्माचं उच्चाटन करणं हे क्षत्रियाचं काम आहे, कर्तव्य धर्म तो आहे. म्हणून अर्जुनाचा कर्तव्य धर्म काय होता की हे जे दुर्योधनाचं जे अधर्म चालू होता हा अधर्म नाहीसा करून आपल्या प्रजेला धर्माचं राज्य द्यावं हा त्याच्याकडनं अपेक्षा होती, समाजाची किंवा त्याच्या राज्याची अपेक्षा त्याच्याकडनं ती होती आणि ती तो पुरे करत नव्हता. म्हणून कर्तव्य धर्म चुकवणं किंवा कर्तव्यापासून दूर जाणं हा पण मोह आहे. म्हणून
सद्गुरूंनी काय सांगितलं की हे जे बाकीचे लोक जी चांगली होती सगळी, भीष्म म्हणा कर्ण म्हणा, ही सगळी चांगली होती, पण त्यांनी अधर्माला मदत केली म्हणून त्याला मारणं हेच धर्माचं आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. त्याला मारणं हे धर्माचं आहे. म्हणून जी व्यक्ती अधर्म करते तिच्या बाजूने आपण कधी उभं राहतं का म्हणे? म्हणून अधर्माच्या विरुद्ध वागणं हे अधर्माला मदत करणं हा पण सद्गुरूंनी मोह सांगितला. म्हणून मोह सद्गुरूंनी दोन रीतीने सांगितला. एक म्हणजे जे आपल्या हिताचं आहे ते न करणं. बघा, जे आपल्या हिताचं आहे तरी आपण न करणं हा एक मोह झाला. आणि एक म्हणजे आपल्या हिताचं नाही तरी ते करायचं वाटणं, तो पण मोह झाला. दोन्ही अंगाने बघूया आपण की जे आपल्या हिताचं नाही, आता करप्शन करणं आपल्या हिताचं नाही हे सगळ्यांना माहीत आहे, शॉर्टकट्स घेणं हिताचं नाही तरीसुद्धा ते करावं असं वाटणं म्हणजे तो मोह झाला. आणि जे हिताचं आहे, अभ्यास करणं हिताचं आहे, सद्गुरू सांगतात ती साधना करणं हिताचं आहे, ते न करणं हा पण एक मोह झाला. म्हणून दोन्ही बाजूंनी सद्गुरूंनी हा मोह शब्द वापरलेला आहे. शेवटी याच्यामध्ये येतं ते काय? हित. हित महत्त्वाचं आहे. तुझं हित कशात आहे आणि कशात नाही हे पहिलं कळलं पाहिजे. इथे आपण मार खातोय, कारण आपलं हित कशामध्ये आहे किंवा कशात नाही हे समजणं म्हणजे शहाणपण. सद्गुरूंनी शहाणपणाची व्याख्या केली आहे की आपलं हित समजणं म्हणजे शहाणपण. आणि तेच आपल्याला कळत नाही, आपलं हित कशात आहे हेच आपल्याला कळत नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याला हित कशात आहे आपलं आणि हित कशात नाही आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याला लागतं ते शहाणपण. आणि ते सद्गुरूंनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे. सद्गुरूंचा हा शब्द आवडता आहे, शहाणपण. शहाणपण. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे की शहाणपण हे काय झालं ते कठीण झालंय समजून घ्यायला कोणालाही. कारण इथे बसलेलं प्रत्येकाला वाटतं की मी शहाणा वाटतं की नाही. मला दाखवून द्या की एक माणूस म्हणेल की मी शहाणा नाही, मी मूर्ख आहे असं कोण म्हणेल? प्रत्येकाला वाटतं आपण शहाणा. आणि तो त्या लेवलला शहाणा असतोच, तर त्याची लेवल तेवढी असते, त्यामुळे तो शहाणा असतो. त्यामुळे शहाणपण हे डिफाईन कसं करायचं हा मोठा प्रश्न मी सद्गुरूंनी एकदा विचारला होता. की सद्गुरू तुम्ही शहाणपण शहाणपण म्हणता, सगळेजण स्वतः शहाणे समजतो, मग करायचं काय त्याच्यामध्ये? बरोबर आहे ना? आपल्या हिताचं काय हे जर समजलं असतं तर आज एवढे लोक वाईट वागले नसते ना. पण तेच कळत नाही, तिथे शहाणपणाचा प्रॉब्लेम आहे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की शहाणपण हे कोणाच्या ह्याच्यावर अवलंबून नाही आहे. जो निसर्ग नियमाशी सुसंगत वागतो ते शहाणपण. मग इथे कुठे तुम्हाला निसंदिग्धता येत नाही तर काय होतं? तो म्हणतो ह्याला शहाणपण, तो म्हणतो ह्याला शहाणपण, खरं शहाणपण बोलत. मग सरळ निसर्ग नियमाशी सुसंगत, निसर्गाशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे शहाणपण. साधं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? डाळिंबासारखे राहा. डाळिंब निसर्ग तुम्हाला शिकवतो, कसं शिकवतो? एकत्र राहा. आपले हात सद्गुरूंनी खूप वेळा सांगितले, हात काय शिकवतात? हात आपल्याला सगळं शिकवतात. हात आपल्या, म्हणून हातामध्ये लक्ष्मी आहे सगळं म्हणतात त्याच्यासाठी. हात तुम्हाला सगळं शिकवतात. आणि हातानेच शेवटी आपल्याला सगळं करायचं असतं, मूठ पण हातानी आणि काम पण हातानी. तर सांगायचा मुद्दा काय की हे शहाणपण आपल्यामध्ये बिंबवलं पाहिजे, रुजवलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला निर्णया रीतीने नुसतं असं निसर्ग नियम म्हणून सोडलेलं नाही. आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला शिकवलेलं आहे की हे म्हणजे शहाणपण, हे म्हणजे शहाणपण शिकवलेलं आहे आपल्याला. त्यामुळे सद्गुरूंना आपण दोष देऊ शकत नाही. सद्गुरूंनी आपलं सगळं सांगून ठेवलेलं आहे. बरोबर की नाही? अरे बाबा, खायचं किती ते मग सांगून ठेवलं. बरोबर? खायचं किती, थांबायचं कुठे, रागवायचं किती हे पण शिकवलं. म्हणजे कुठेच असं निसंदिग्ध ठेवलेलं नाही आहे. म्हणून हे शहाणपण आपण वापरलं पाहिजे.
हे शहाणपण वापरलं पाहिजे. पण आपण तेच वापरत नाही, कारण काय माहिती आहे, शहाणपण आणि हुशारी याच्यामध्ये फरक आहे. एक लक्षात ठेवा, हुशारी आणि शहाणपण याच्यामध्ये एक जमीन असण्याचा फरक आहे. जो माणूस हुशार आहे तो शहाणा असेल सांगता येत, आणि जो शहाणा आहे तो हुशार असेल असं सांगता येत. म्हणून हुशारी कशी असते, एखाद्या विषयामध्ये असते. हा एखादा म्हणून डॉक्टर होतो, तो डॉक्टरामध्ये हुशार आहे, मेडिकल लाईनमध्ये तो एकदम हुशार, पण तो शहाणा असेल सांगता येत नाही. आमच्याकडे अनुभव आहे भरपूर. मध्ये एका डॉक्टर बायकोनी चौथ्यामधलं उडी म्हणून वाचलं की नाही तुम्ही, डॉक्टर कपल आणि त्या बायकोनी चौथ्यामधलं उडी मारून जीव दिला, चिठी काय लिहून ठेवली, वेळ देत नाही नवरा मला, वेळ देत नाही. आता नवरा मला वेळ देत नाही कारण सफिशियंट आहे उडी मारायला, आता कुठे वेळ देणार तो. म्हणजे एवढी हुशार डॉक्टर, पण तिला एवढी साधी समज नव्हती. दोघे एकत्र बसून त्याच्यातनं प्रॉब्लेम सॉल्व करतात असताना की बाबा आपण त्याला वेळ देऊया, कसा वेळ देऊया, डिस्कस करता येतं, संवादातनं प्रॉब्लेम सुटतात, पण ते न करता उडी मारून मोकळे झाले. आमच्याकडे एका कोर्सला एका नाव घेत नाही, एका मोठ्या नाटककाराची सून आली होती, नागपूरला गेलो होतो आम्ही, आणि ती कशी होती, एमडी गायनाकोलॉजिस्ट. तर तिला असंच कोणीतरी पकडून आणलं होतं, यायला तयार नव्हती. तिला आम्हाला काय, आम्हाला काय गरज नाही, आम्ही हुशार, म्हणून ती यायला तयार नव्हती. पण तिला एका बाईने म्हणलं चल तर बघ तरी, एक दिवस तरी ऐक, म्हणून तिला आणलं. आणि पहिल्याच दिवशी या दुसऱ्या दिवस पण जो होते आमचं मनाचे दोन भाग झाले, त्याच्यानंतर विचारांचं सामर्थ्य झालं, आणि त्याच्यानंतर ती प्रतिक्रिया द्यायला उभी राहिली. तिने काय सांगितलं की मी, आणि कधी कधी लोक प्रांजळपणे कबूल करतात हा, हे बरं वाटतं. तिने असं सांगितलं की मी स्वतःला एमडी गायनाकोलॉजी एवढी फेमस सगळं, मला वाटलं तर मला आणि कोण शिकवायची गरज नाही, मला मला हे लोक काय शिकवणार. पण जेव्हा मी इथे आले आणि हे शिकले, तेव्हा तिने बोलली की माझ्याच फील्डमधलं मी शब्द वापरते की मी अजून बच्चू आहे, हे मला कळलं. गायनाकोलॉजिस्टमध्ये ते बच्चू म्हणतात म्हणजे लहान मुलांना. तर मला असं म्हणावं वाटतं की मी अजून मी बच्चू आहे, मला हे काहीच माहीत नव्हतं. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं माहीत आहे, पण ते माहीत नसतं, कारण हे एका लाईनमध्ये हुशार असतात. म्हणून हुशारी इंटेलिजन्स हे वेगळं आणि शहाणपण हे वेगळं. म्हणून एखादा माणूस एकदम खूप शिकलेला पण नसेल, पण तो शहाणा असू शकतो, खूप शहाणा असतो. म्हणून आपण बघतो काही काही कपल गरीब असून सुद्धा एकदम आनंदात जगत असतं, आनंदात असतं, आणि काही लोकांकडे भरपूर पैसा असून सतत तापदायकच असतं त्यांच्या घरात, कुठेच त्यांच्या घरात सुख नसतं, कारण काय शहाणपण नसतं. काय सद्गुरू सांगितलं की शहाणपणाचा अभाव म्हणजे तिथे सुखाचा दुष्काळ. शहाणपणाचा अभाव तिथे सुखाचा दुष्काळ व्हायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. म्हणून हा शहाणपण आणि हुशारी हे वेगळे आहेत. SSC ला टॉपर येईल तर तो जीवनात टॉपर होईल की नाही सांगता येत. आणि आपण बघितलेलं असं की जीवनात टॉपर व्हायला जे वेगळं लागतं ते SSC ला टॉपर व्हायला वेगळं लागतं. म्हणून शहाणपण ही गोष्ट आहे ना, ही वेगळी आहे, आणि त्याचा संबंध जास्त करून संस्काराशी येतो. म्हणून सद्गुरूंनी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत, जीवन मूल्यच की संस्कार केलेले आपल्याला, त्याच्यातच शहाणपण येणार आहे आणि कुठलं नाही. ही जी सहा जीवन मूल्य सांगितले सद्गुरूंनी, आपण पाहिजे तर आठ म्हणू, पण सहामध्ये चालेल, सगळं बसतं सहामध्ये. समता, सभ्यता, सामंजस्य हे जे शिकवलेलं आपल्याला, ही शहाणपणाचीच मूल्य आहेत. त्याला मानवी संस्कृतीची मूल्य म्हणा नाहीतर शहाणपणाची मूल्य म्हणा, ती शहाणपणाचीच मूल्य आहेत. आणि ही शहाणपणाची मूल्य जर आपण राबवली तरच आपण आपलं जीवन खरंच सुखकारक होऊ शकतं. म्हणून आपण यांना मी असं नेहमी विचारतो, शहाणपण म्हणजे काय, लोकांना शहाणपणचं डेफिनेशन काय कोर्समध्ये, तर कोणी सांगू शकत नाही शहाणपण. मग मी सांगतो, काय सांगतो, जे उशिरा सुस्त ते शहाणपण. नेहमी उशिरा सुस्त बघा, आपल्याला लहानपणी अभ्यास केलेला नाही, जरा मोठे झाल्यानंतर तेव्हा केला असतं तर
तेव्हा सुचत नाही. लव मॅरेज करतात, सॉरी मॅरेज करतात आणि मग म्हणतात अरे नसतं केलं तर बरं असतं. शहाणपण नेहमी उशिरा सुचतं. तर सांगायचा मुद्दा तुम्ही बघा, आयुष्यामध्ये शहाणपणे नेहमी पुढे पुढे धावत असतं आणि आपल्याला वेळेवर सुचत नाही. म्हणून सदगुरु काय करतात, तुम्हाला वेळेवर शहाणपण शिकवतात जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येता कामा नये. असो, तर हे जे शहाणपण आहे ना, हे शहाणपण आपल्या आपल्या अंगी असलं ना तरच आपण हा जो मोह म्हणतात ना मोह, ह्या मोहला आपण बरोबर त्याचं मोहला आपण सावरू शकतो. म्हणून शहाणपण मोह म्हणजे काय, हिताचं काय आणि हिताचं काय नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, कामाचा कंटाळा हा सगळ्यांकडे आहे, आहे की नाही? सद्गुरूंनी किती सांगितलं लव वर्क, तरी कामाचा कंटाळा. आणि कामाचा कंटाळा कसा समजायचा सांगतो तुम्हाला, साधी आहे. ज्यांना शुक्रवारी आनंद होतो त्यांना कामाचा कंटाळा, आणि रविवारी रात्री सोमवाराला असं जे म्हणतात त्यांना कामाचा कंटाळा लक्षात ठेवायचं. आणि जो सकाळी रविवारी खुशीने उठतो, कधी एकदा ऑफिसला जातो आणि काम करतो, तो खरा लवकर. साध्या साध्या टिप्स आहेत. असं का होतं, सद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे, आपण व्यापक होत नाही. सगळीकडे व्यापकतेचाच प्रॉब्लेम आहे. जेवढे आपण काय म्हणतात संकुचित होतो ना, संकुचित, तिथे सगळे प्रॉब्लेम असतात. म्हणून परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये काही वेगळं नाही. मला मजाच वाटते, प्रपंचामध्ये सुद्धा संकुचित झालेलं आहे, परमार्थामध्ये सुद्धा संकुचित. परमार्थामध्ये व्यापक व्हायचं आहे, शुद्ध व्हायचं म्हणजे सूक्ष्म व्हायचं म्हणजे मी सांगितलं, सूक्ष्म व्हायचं म्हणजे व्यापक व्हायचं. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा व्यापकच व्हायचं आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा व्यापकच व्हायचं, तरच तुमची हे आहे खैर आहे. आता प्रपंचामध्ये व्यापक व्हायचं म्हणजे काय, आपण आहे ना लार्जर इंटरेस्ट बघायला पाहिजे. सर्वांनी म्हणतात की मी काम करतो हे कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे, आणि तुला कळलं पाहिजे की ह्या कामातनं तू कोणाला आनंद देतो हे तुला कळलं पाहिजे. कारण लव वर्कचा अर्थ सद्गुरूंनी काय सांगितला, कर्मयोग. लव वर्क म्हणजे कर्मयोग. कामातून आनंद मिळवणं आणि कामातून आनंद देणं म्हणजे कर्मयोग. साध्या एकदम साध्या भाषेत, कामातून आनंद मिळवणं आणि कामातून आनंद देणं याला कर्मयोग म्हणतात. तर हे करताना आहे ना कामातून आनंद देण्यासाठी आपण कोणाला देतो हे आपल्याला माहिती पाहिजे पहिल्यांदा. म्हणून आपण जेव्हा कुठलेही काम करतो, मग काही असू दे, ते आपण कोणासाठी करतो आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आनंद येतो. आणि त्याला आनंद कसा देता येईल याचा विचार केला ना तरच कामातून आनंद पण मिळतो. म्हणून असं म्हणतात ना की शिक्षक असतो तो फक्त जाऊन तिथे पाट्या टाकत बसला तर त्याच्यातनं काय मजा नसते. त्याला असं वाटलं पाहिजे की मी एक मूल घडवतो आहे, माझं काम रोज जाऊन शिकवणं आणि महिन्याच्या शेवटी पगार घेणं एवढं नसून मी ह्या मुलांना घडवतो आहे, हे जेव्हा त्याच्या डोक्यात असेल ना तेव्हाच तो खरा शिक्षक होऊ शकतो. खरा शिक्षक तेव्हाच होऊ शकतो. मध्ये मी एक गोष्ट वाचली होती की एक शिक्षिका त्या एका मुलाकडे तिचे प्रगतीपत्र बघितल्यानंतर त्याला कळलं की तो हल्ली कमी कमी होत चाललेला आहे, म्हणजे त्याचं प्रोग्रेस कार्ड बरोबर नव्हतं. हे कळल्यानंतर पहिल्यांदा तिला राग आला त्या मुलाचा, मग ती ह्याच्याकडे गेली आपल्या प्रिन्सिपॉलकडे. तर प्रिन्सिपॉलने तिला काय सांगितलं, तू नवीन आली आहेस इथे पण हा मुलगा खूप हुशार आहे, त्याचं जर तू पूर्वीची प्रगती पुस्तकं बघितील तर तो एकदम टॉपचा मुलगा आहे, पण आता तो असा झालेला आहे, तर का ते तू फाइंड आउट कर. कारण ह्यालाच म्हणतात सामंजस्य, समजून घेतलं पाहिजे की तो असं का झालं आहे, नाही तर काय नुसतं चिडून मिळून त्याच्या काढता आलं असतं. मग तिला त्याला विचारलं एकदा, सगळं त्याच्या घरीच गेली ती आणि तिने त्याच्याशी चौकशी केली, त्याला कळलं की त्याची आई गेल्यापासून तो एकदम
नर्वस झाला आहे आणि अभ्यासात त्याचं लक्ष लागत नव्हतं. मग तेव्हा तिच्या मनात आलं की आपण आता ह्याची आई होणं गरजेचं आहे. बघा किती महत्त्वाचं आहे. बघा त्या शिक्षिकेला वाटलं की आपण ह्याची आई व्हायला पाहिजे आणि म्हणून तिने त्याला जी काय मदत करता आली, त्याला शिकवायचं म्हणा हे करा म्हणा, आणि तिला आधार दिला आणि मग तो फुलत गेला. नंतर तो एवढा मोठा झाला माणूस की त्याच्या लग्नाला जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तिला एक दिवस पोस्टातनं हे मिळालं, आतमध्ये दोन तिकीटं होती प्लेनची आणि त्यांनी तिला इन्व्हिटेशन दिलं होतं लग्नाला ये म्हणून कुठे बँकमध्ये कुठेतरी. आणि ती मग तिथे गेली. तिथे गेल्यानंतर कारण बरेच मग वर्षमध्ये गेली होती कारण तो मोठा झाला होता नंतर, तेव्हा ती त्याला शोधत होती, तो पण तिला शोधत होता. आणि ती जेव्हा आली तेव्हा तिला दोन माणसं आली, तिला घेऊन गेली आणि वेगळी खुर्ची तिच्या आडी केली होती, त्याच्यावर लिहिलं होतं आई म्हणून आणि तिला तिथे बसवलं त्याने. म्हणजे काय की शिक्षिकेने त्यांच्या मुलांचं आई होणं गरजेचं आहे. डॉक्टरनी पेशंटला वाऱ्यावर सोडून नाही उपयोग, त्याला पूर्ण धीर देणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपली जी डॉक्टर विद्याधर लाड आपल्याकडे जे आहेत त्यांच्याबद्दल मी गंमत सांगतो तुम्हाला, त्याला इतकी आपुलकी असते आपल्या पेशंटबद्दल, तो रविवार असो ते काही असो सकाळी उठणार. खरं म्हणजे रविवार म्हटलं घरी बसलं पाहिजे डॉक्टरनी, बरोबर ना, सुट्टी. पण सुट्टी जरी असली तरी हा सकाळी 6 उठणार, गाडी काढणार, जाणार, सर्व पेशंटला आपल्याला बघणार, सगळं नीट आहे की नाही बघूनच घरी येणार, ह्याला म्हणतात आपुलकी. ही आपुलकी पाहिजे, नाहीतर काय डॉक्टर आहेत शोधायलाच वेळ लागतो, कधी भेटतच नाही. ऑफकोर्स त्यांना मी डोळे देत नाही कारण इतके त्यांच्याकडे पेशंट असतात, तर मी ते सगळं अनुभवलेलं म्हणून सांगतो. मी एका हॉस्पिटलमध्ये नाव विसरलो मी ते डॉक्टर कोण होते ते, रात्री त्यांनी 9 नंतर अपॉइंटमेंट दिली आम्हाला आणि आमचा नंबर लागला 11 वाजता आणि त्याच्यानंतर ते म्हणजे एवढी लिमिट म्हणजे आम्ही तिसरे की चौथे होते, त्याच्या मागे लिस्ट होती म्हणजे तो किती वेळ राहत असणार तिकडे, त्यामुळे तो किती करणार हे पण. पण आपल्याला पण एक वाईट सवय लागली की एकाचं नाव झालं की त्याच्यात मागे लागायचं. आपल्याला पण ती सवय झाली ना की पूर्वी पण असं होतं, 8 म्हटलं की 4 माणसं ठरलेली होती, सगळेजण त्याच्याकडे धावायचे, मग ते पण जास्त ते ओव्हरलोड होतात ना. असं होतं. सांगायचं मतलब काय की जो काही प्रोफेशन असेल आपल्याला त्या प्रोफेशनमध्ये आपण अल्टिमेट त्या माणसांमध्ये सुधारणा करतो की नाही, त्या माणसाचं जीवन सुखदायक करतो की नाही हे पाहणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ह्याच्यामधनंच तुम्हाला आनंद मिळत असतो आणि समाधान मिळत असतं. म्हणजे तुम्ही काम करता ते कोणासाठी करता हे समजलं पाहिजे. इवन आपण आता कार्य करतो सगळेजण, ह्या कार्यातनं आपण कितीतरी लोकांची जीवनामध्ये आनंद आणत असतो. आपण कार्य करतो म्हणजे असं नाही, आपण सगळेजण कार्य करतो ना, प्रत्येकाला कळत नसेल. आता मी इथे बसून मी प्रवचन करतो मी दिसत असेल, पण माझ्या मागे जी यंत्रणा असते ती सगळी दिसत नाही, पण ती सगळी यंत्रणा जी काम करते त्याच्यातनं कोणाचा तरी एका माणसाचा संसार सुखाचा होत असतो. कालचं उदाहरण देतो, मी ह्याला गेलो होतो ठाण्याला, तिकडे एक कपल आणि मुलगा लहान माझ्याकडे आले आणि मला सांगायला लागले की बेसिक कोर्स आम्ही केला आणि त्या दिवसापासून ललित आला आहे ना इकडे, ललितनीच पाठवत आहोत. ललितची म्हणजे कसं थोडंसं पुण्य म्हणतात ना, ललितची गाडी बिघडली, आता बिघडणे ही पण एक व्यवस्था होती त्याच्यासाठी, बरोबर ना. निमित्त असतो कोणी आपल्याला वाटतं आपण चिडतो बिघडली गाडी म्हणून, पण ती गाडी बिघडली म्हणून त्याचा संसार सुधारला. बिघडली म्हणून तो तिथे काही बघायला आला, मग ललितने त्याला सांगितलं कोर्सला येतो आणि त्यांनी त्याला कोर्सला बोलवलं, बेसिक कोर्सला आला आणि त्या दिवसापासून त्यांनी दारू सोडली. आणि मला जेव्हा भेटायला जे आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 2.5 महिने मी हात नाही लावलाय, म्हणजे काळजी नाही आता. म्हणून 2.5 महिने हात लावला म्हणजे तो आता पुरा
बिघडला. तर सांगायला मतलब काय, त्याची बायको जी आली होती, बायकोच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता. खरं सांगतो तुम्हाला, तेव्हा मी सांगितलं की एखादा नवरा निर्व्यसनी असतो त्याची किंमत बायकोला नसते. बायकाकडे बघतो, कारण त्यांना ते काय मोठं वाटतच नाही. निर्व्यसनी असलं काय नसलंच पाहिजे ना, काय मोठं काय केलं असं आपण म्हणतो की नाही. पण त्या बाईच्या तोंडावर तिला बाकी काही नको होतं, माझ्या नवऱ्याचं व्यसन सुटलं ह्याच्यातच ती आनंदात होती. आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी खरंच वेडा झालो, आणि मुलगा तो पण आनंदाने खुश होता. सांगायचा मतलब काय की ह्या ज्या गोष्टी आपण करतो ना, आपल्याला माहीत नसतं आपण करतोय म्हणून, पण ह्यांचे संसार म्हणून आपण म्हणतो ना, सद्गुण हजारो लोकांचे संसार सुखी केले आपण करतो, पण हे सुखी होता येत ना हे लक्षात ठेवा. की आपण जे काम करतोय आनंदाने, म्हणजे निरपेक्ष रीतीने करतोय, त्या प्रत्येक कामाचं कुठे ना कुठेतरी त्याचा उपयोग होतोय लक्षात ठेव. आणि ते जेव्हा दिसतं ना, तेव्हा आपल्या कार्याचं आपल्याला बरं वाटतं, समाधान वाटतं की आपण जे काय करतोय ते अगदीच फुकट जात नाही, होतंय. सांगायचा मुद्दा काय आहे की असे लोक बदलत चाललेले आहेत, लोक बदलत चाललेले आहेत. परवा मला, मी कराडला गेलो होतो, तिथे एक मुलगी पहिल्यांदा साधी होती ती, पण जेव्हा तिने विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी सद्गुरूंचं मार्गदर्शन घेतलं सगळं, त्याच्यानंतर ती आपल्या मंडळात आली, त्याच्यानंतर तिचा जो उत्कर्ष होत गेला, तिला आता ह्यावर्षी बी ए हा बॅचलर ऑफ आर्ट्स 93% मिळाले. 25 वर्षामध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये एवढे मार्क कोणाला मिळाले, 25 वर्षामध्ये. ती म्हणते माझा रेकॉर्ड झालेला आहे, आणि हा रेकॉर्ड ती म्हणते फक्त जीवनविधीच्या ज्ञानाने मिळतोय. नव्हती म्हणून, पण जीवनविधीच्या ज्ञानाने मी एवढी झाली. म्हणजे कोण केव्हा कुठे कोणाला ही जीवनविद्या उचलेल आणि तो आपलं भलं करून घेईल सांगता येत नाही. म्हणून आपल्याला कार्य करत राहायला पाहिजे. कार्य न करण्याची आपण सांगू शकत नाही, म्हणून कार्य करण्याचा मोह आपल्या व्हायलाच पाहिजे. बरोबर ना, कार्य न करण्याचा मोह नको, कार्य करण्याचा मोह पाहिजे आपल्याला, कारण ते आपल्या हिताचं आहे. आपल्या हिताचं काय आहे, कारण आपल्यामुळे कोणाच्या तरी लाईफमध्ये फरक पडतो. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपण जे करतो त्यांनी कोणाच्या तरी जीवनामध्ये जर फरक पडत असेल ना, तर त्याच्यासारखं पुण्य नाही, लक्षात ठेवा, त्याच्याकडं पुण्य नाही. म्हणून प्रोफेसर असू दे, डॉक्टर असू दे, किंवा आपण जे कार्य करतो ते सुद्धा, आपण कार्य जे काही करतो त्याचा फायदा होत असतो कोणाला कोणातरी, आणि तेच आपलं काम आहे खरं. म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये डिफरन्स, टू मेक अ डिफरन्स म्हणता इंग्लिशमध्ये, छान असतं वाक्य, इंग्लिशमधलं वाक्य छान आहे, यू शूड मेक अ डिफरन्स इन द लाईफ ऑफ अदर्स असं म्हटलं. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये थोडा तरी बदल व्हायला पाहिजे हे अपेक्षित आहे आपल्याला. म्हणून तुम्ही जेव्हा एखादं, आपण जेव्हा म्हणतो की हिताचं की ना हिताचं हे कळणं एवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून मोह म्हणजे जे हिताचं आहे ते न करणं हा मोह आहे, लक्षात ठेवा. दोन्ही अंगाने आपण विचार केला पाहिजे. अभ्यास करणं हा हिताचं आहे पण आपण करत नाही, आणि काय म्हणत त्याला काही गोष्टी नको, निर्व्यसनीपणा हे नको, सगळ्या गोष्टी नको त्या आपण करतो, तो पण मोह आहे, लक्षात ठेवा. म्हणून मोह हा विषय ना खूप महत्त्वाचा आहे. आणि सांगायचा मतलब काय आहे की इवन आता आई वडिलांना सांभाळणं हे आपल्या हिताचं आहे. आई वडिलांचं रिस्पेक्ट करणं, आई वडिलांना सांभाळणं हे आपल्या हिताचं आहे. काय हिताचं आहे, कारण आपलं सगळं जे होतं ना आयुष्यामध्ये ते त्यांच्या ब्लेसिंग्सनी होतं, लक्षात ठेवायचं. आई वडिलांचे ब्लेसिंग्स ज्याला मिळतात तोच आयुष्यात मोठा होऊ शकतो. आई वडिलांचे ब्लेसिंग मिळालेच पाहिजे. पण आजकाल काय चाललं आहे, आई वडिलांना कोण किंमतच देत नाही, आई वडिलांचं काही किंमतच नसते कोणाला. म्हणून एका सरदेसाई की नाव होतं कोणाचं तरी, मोठा माणूस आहे पुण्याला, त्यांनी असं सांगितलं आपल्या लेक्चरमध्ये की मला कोणीतरी विचारलं आई कोणाकडे राहते, आई तुझ्याकडे राहते का, बघा आई तुझ्याकडे राहते का, तर त्यांनी उत्तर काय दिलं, आईकडे मी राहतो.
आई माझ्याकडे राहत नाही, मी आईकडे राहतो, आई माझ्याकडे राहणार असं म्हणणं इतकं मी मोठा झालेलो नाही म्हणून सांगितलं आहे ना. म्हणजे लहान लहान गोष्टी आहेत ना, पण कशा लोक विचार करतात. आपण सहज म्हणतो ना आई माझ्याकडे राहते म्हणून, आई माझ्याकडे राहतो म्हणणं इतकं मी मोठा झालेलो नाही, मी आईकडे राहतो. सांगायचा मुद्दा काय, जी माणसं मोठी होतात ना ती आई वडिलांना रिस्पेक्ट करून मोठे होतात. म्हणून आई वडिलांना सांभाळणं हे आपल्या हिताचं आहे. म्हणून मी परवाच एक वाक्य ऐकलं की अनाथाश्रमात असतात गरिबांची मुलं, अनाथाश्रमामध्ये गरिबांची मुलं असतात आणि वृद्धाश्रमामध्ये श्रीमंताची आई वडील असतात. श्रीमंताची म्हणजे श्रीमंत आई वडिलांना ठेवू शकत नाही. म्हणून कधी कधी असं म्हणतात की एक आई वडील चार मुलांना सांभाळतात, पण चार मुलं एका आई वडिलांना सांभाळू शकत नाही, ही परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला आहे ना हा जो मोह होतं आई वडिलांना न सांभाळण्याचा, त्यांनी तुम्हाला त्रासदायक होते. म्हणून जे आपल्या हिताचं आहे ना हे आपण सतत केलं पाहिजे, जे काही आपल्या हिताचं आहे. पण मजा काय होते माहिती आहे की आता मी आई वडिलांचं सांगतो तुम्हाला, ते कुठलं तो संजय खरे ना, कुठलं संजय खरे नाही, संदीप खरे. संदीप खरे तिथे कवितेमध्ये बापाचं किंवा आईचं आल्यानंतर असे फोटो नेतात कॅमेराने, सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी दाखवतात, सगळं ॲक्टिंग असतं सगळ्यांच्या. तेवढ्यापुरती तिथे कविता ऐकून वाईट वाटतं, घरी जाऊन आई वडिलांना विचारत नसतं. मी कितीतरी लोक बघितले की आई वडिलांना टाकून देतात सरळ, बघतच नाही आई वडिलांकडे. साधं एका मला एक ओळखीच्या माणसानी आपण गाडी घेतली एवढी मोठी ती पण त्याने आई वडिलांना सांगितली नाही, सासू सासऱ्यांना पहिलं जाऊन दाखवली. सासू सासऱ्याबद्दल प्रेम जास्त असतं आई वडिलांपेक्षा. म्हणून आई वडील यांना सांभाळणं, अभ्यास चांगलं करणं, काम चांगलं करणं, हे सगळं सदगुरूंनी आपल्याला शिकवलेलं आहे. लव्ह वर्क जे शिकवलं आहे ना, प्रार्थना म्हणणं, प्रार्थना म्हणणं आपल्या हिताचं आहे, पण आपण म्हणतो नाही म्हणणार. मी कितीतरी लोकांना असं बघितलेलं आहे की प्रॉब्लेम आला की येतात ना काउन्सिलिंगला, मग पहिला प्रश्न आपला हात असतो किती प्रार्थना म्हणतो. नाही हल्ली जमत नाही, हल्ली जमत नाही. हा म्हटलं बरोबर, हल्ली जमत नाही म्हणून हे जमलं तुला आता, हे काय जे प्रॉब्लेम आले ते जमले सगळे. म्हणून सांगायचं मतलब काय, आपल्या आयुष्यामध्ये आपण जे जे हिताचं आहे आपल्या ते आपण केलं पाहिजे आणि जे जे हिताचं नाही ते आपण टाळलं पाहिजे, तरच आपण मोहावर विजय मिळवला होईल. म्हणून मोह हा विषय दोन्ही बाजूने आपण विचार केला. तिसरी गोष्ट जर तुम्ही काय सांगितली की मोह आहे ना, मोह हा एखाद्या गोष्टीपासून पाहिजेच आणि त्याच्यापासून चैन चैन पडत नाही ह्याला पण मोह म्हटलं आहे सद्गुरूंनी. म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे आणि ती मिळेपर्यंत चैनच पडत नाही ह्याला पण एक मोह म्हटलेला आहे सद्गुरूंनी. तीन अँगलनी तो विषय मांडलेला आहे, पण त्याच्यातनं मला तरी एवढंच समजलं की हित कशामध्ये आहे हे समजून घेणं, आपलं हित कशामध्ये आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं म्हणजेच मोहावर आपण विजय मिळवू शकतो. बट्ट आहे ना. म्हणून सुसंस्कार, सुसंस्कार म्हणजे काय, की आपल्याला जे आपल्या हिताचं आहे ते करणं म्हणजे सुसंस्कार. आणि ह्याच्यासाठी समता, सामंजस्य, सभ्यता या गोष्टी ज्या आहेत ना ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे कृतज्ञता. जेवढी कृतज्ञता व्यक्त करत राहाल तेवढं तुमचं त्याच्यामध्ये हित आहे. कृतज्ञतेसारखं काय म्हणत होता, कृतज्ञतेसारखं दुसरी गोष्ट नाही. संपूर्ण जीवनविधेचं सार एका शब्दात सांगितलं तर मी कृतज्ञता म्हणे. तुम्ही म्हणता प्रार्थना का नाही, प्रार्थना हे कृतज्ञतेचं एक्सप्रेशन आहे लक्षात ठेव. समजतं मी काय म्हणतो, कारण प्रत्येक कृतज्ञ राहणं म्हणजे काय हो, मी त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे म्हणजे काय, मनात लावणं म्हणत मी कृतज्ञ आहे, थँक्यू थँक्यू एवढं म्हणून उपयोग नाही. त्या कृतज्ञतेचं एक्सप्रेशन व्हायला पाहिजे, म्हणजे काय, कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे. आणि कृतज्ञता व्यक्त होण्याचं
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुभचिंतन. ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याचं जेव्हा आपण शुभचिंतन करतो तेव्हा आपण ती कृतज्ञता व्यक्त केली जाते. किंवा कौतुक करणं, दोन गोष्टीच करायच्या. मी जेव्हा म्हणतो मी याच्याबद्दल कृतज्ञ आहे तेव्हा मी त्याचं कौतुक करणं आणि त्याच्याबद्दल भलं चिंतन, या दोन गोष्टी ह्या एक्सप्रेशन आहेत तुमच्या कृतज्ञतेच्या. म्हणजे व्यक्त होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त कशी करायची, त्या दोन गोष्टींनी करायची. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला दोन गोष्टी सांगितली, थिंक ऑफ ऑल टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर गोल्स अँड कॉन्टिमेंट. म्हणून थँक करणं आणि शुभ देणं, भलं करणं, भलं म्हणणं, हे दोन गोष्टी महत्त्वाची आहेत. म्हणून आपण सतत ह्या दोन गोष्टी करत राहायला पाहिजे. काय करायचं, प्रत्येक गोष्टीसाठी थँक्स आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्याचं भलं होते, ही काय म्हणत शुभचिंतन. ह्या दोन गोष्टी तुम्ही सतत करत राहिला तर तुम्हाला आयुष्यामध्ये सगळं काही होईल ते चांगलंच होईल. आयुष्यामध्ये सगळंच चांगलं होऊ शकतं या गोष्टींनी. आणि ह्याचा पडताळा खूप लोकांनी पाहिलेला आहे. म्हणजे अशी व्यवस्था होत जाते की काय बघायलाच नको, व्यवस्था आपोआप होते सगळ्या गोष्टींची. कारण तुम्ही जोडले जाता, या दोन गोष्टी तुम्ही जोडले जातात. मी नेहमी म्हणतो कृतज्ञता हा जोड आहे, तुटे का नाही. फेविकलचा जोड आहे, तुटे का नाही कमी. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तर तुम्ही जोडले जाता. जेवढे जोडले जातात ना तेवढं तुम्हाला सगळं काही त्याच्याकडनं मिळतं. ज्याच्याशी जोडतो त्याच्याकडनं सगळं मिळतं. म्हणजेच काय, तुमची व्यवस्था होते. म्हणून प्रार्थना म्हणजे काय, सर्वांची कृतज्ञता. प्रार्थना म्हणजे कृतज्ञतेचं एक्सप्रेशन सर्वांसाठी. कारण का बघितलं तर सर्वांमुळे आपण आहोत, हे सद्गुरूने आपल्याला शिकवलेलं. सर्व आहे म्हणून मी आहे. म्हणून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे सर्वांचं भलं म्हणणं, ही साधी गोष्ट आहे आपली. म्हणून ह्या मोह, आता मी पुढे जात नाही मधवर, पण मी आतापर्यंत जे सांगितलं ते पुन्हा रिपीट करतो कारण आपलं टाईम होत चाललेलं आहे. की मी मोहाचे दोन गोष्टी सांगितल्या. काय सांगितलं, एक म्हणजे जे आपल्या हिताचं आहे ते करणं, ते न करणं, आणि आपल्या हिताचं नाही ते करणं, याला मोह म्हटलेले असत. म्हणून एकीकडे असं म्हटलेलं आहे, एक मजानू सांगतो की काम क्रोध मोह मदवत्सर हे जे सहा विकार आहेत, हे सहा विकार म्हणजे हे सहा ज्यांनी धारण केलेले आहे तो साधारण. छान लिहिले कोणीतरी, हे सहा विकार ज्यांनी धारण केलेले आहे तो साधारण. ह्या सहांचा साकामध्ये जो आहे, या सहांच्या धाकामध्ये जो आहे तो साधक. कारण तो सतत सावध आहे त्याच्याबद्दल, तो घाबरू नये त्याला, धाकात आहे. म्हणून सहाचा जो धाकात आहे तो साधक, आणि सहाचा ज्यांनी अंत केला तो संत. काय नाही काही काही व्हॉट्सअपवर चांगलं येतं, ते उपयोगी पडते ना कुठे. म्हणून जे हिताचं आहे ना, म्हणून हित आणि अहित हे आपल्याला कळलं पाहिजे. एवढंच फक्त मला आज तुम्हाला सांगायचं की शहाणपण कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कार्य करताना सुद्धा एकमेकांना धरून कार्य केलं तर शहाणपण, नाही धरून केलं की शहाणपण नाही. कार्याच्या बाबतीत आपल्याला खूप अनुभव येत असतात प्रत्येकाला, की आपण शहाणपण कधी वापरतो कधी वापरत नाही, हे चालूच असतात. म्हणून शहाणपणाला पर्याय नाही, आणि शहाणपण हेच मोहाचं कारण आहे. लक्षात ठेव, मोहाचं कारण आणि परिणाम दोन्ही शहाणपणच आहे, लक्षात ठेवायचं. आणि काय मोहाबद्दल सांगता येईल? मला वाटतं मी भरपूर सांगितलं मोहाबद्दल, पण खरं सांगून आहे सगळं नुसतं ऐकून चालणार नाही आहे. हे आपल्यामध्ये हळूहळू बिंबवायला सुरुवात केली पाहिजे, हळूहळू, एकदम काय होणार नाही. मी पण आता रजिस्टर ठेवायला सुरुवात केलेली आहे, रोज कृतज्ञ. आणि कृतज्ञतेची जी साधना आहे ना, घरामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे. मग मजा येते सर्वांना. आपली जी गार्गी सुट्टंकर आहे ना अमेरिकेला, ते रोज तिघे बसतात एकत्र आणि डायरी लिहितात.
नंतर ते रोज प्रत्येक आपल्या शरीराच्या पार्ट बद्दल कृतज्ञता देते. म्हणजे कृतज्ञता ही गोष्ट आहे ना, आपण आपल्यामध्ये रुजवली पाहिजे सारखी. म्हणजे क्षणाक्षणाला संधी आहे आपल्याला कृतज्ञतेची, क्षणाक्षणाला संधी मिळते आपल्याला आणि ही संधी आपण घेतली पाहिजे प्रत्येक क्षणाक्षणाला, तर आपलं लाईफ चांगलं होऊ शकेल. म्हणून थांबू का आपण आज.